होतोय ना आम्ही, मला स्वतःला असं वाटतं की लवकरात लवकर आपण हे रिफ्लेक्टिव्ह पूर्ण करू, याही रूपावर आपण वंदे भारत ट्रेन चालू, कारण दर आठवड्याला एक वंदे भारत ट्रेन आम्ही चालवतो. सध्याच्या वंदे भारत ट्रेन 6 ते 7 तासपर्यंत चालतात, डेला चालतात, जे चेअर कार आहे आता स्लीपर कोच आणण्याचं सुद्धा रेल्वेचं प्रयत्न. अजित पवार मुख्यमंत्री होणार ही चर्चा फार जोर धरते, तुम्ही कसं बघताय? अनेक प्रकारच्या ज्या चर्चा असतात त्यापैकी एक चर्चा आहे, या टर्मला विधानसभेत राज्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. शिंदेनाच प्रमोट केलं जाणार आहे. आता शिंदे मुख्यमंत्री आहेत, राजकीय परिस्थिती काय बदलती, काय होतं पुढच्या निवडणुकीनंतर, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर सारे एनडीएचे नेते एकत्र चर्चा करतात. पण धक्क्यावर धक्के भाजपकडून दिले जात आहेत असं महाराष्ट्रात चर्चा आहे, आणि दुसरं वर्षा बंगल्यासमोरच होर्डिंग्स लावले. भाजप कुठल्याही प्रकारचा धक्का देत नाही, ज्या लोकांना मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे ते आमच्या एनडीएमध्ये सामील होतात, आणि सामील होऊन सरकारमध्ये सामील होतात. आम्ही कुठल्याही पक्षाला फोडण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही. अजून एक की सध्या वर्षभरापासून जो मंत्रिमंडळाचा विस्तार यावर चर्चा आहे, जे शिंदे गटाचे इच्छुक आहेत त्यांची अशी गत झाली आहे सांगता येईना आणि सहनही करता येईना. आता तर त्यांनी आशाही सोडून दिले की आता विस्तार होईल आणि मंत्रिपद आम्हाला मिळेल म्हणून. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा योग्य वेळी योग्य निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री घेतील, आणि ते ज्या दिवशी निर्णय घेतील त्या दिवशी मंत्रिमंडळाचं वाटतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्याचा कारण महापालिकेच्या जिम्मेदारीची रेल्वेच्या परिसराच्या बाहेर सुद्धा काही ठिकाणी पाणी थांबतं, आणि त्यामुळं आम्ही रेल्वे आणि कमिशनर म्हणजे कॉर्पोरेशन अशा प्रकारची संयुक्त बैठक घेऊन या ठिकाणी पाणी साचणार नाही, रेल्वेच्या येण्या जाण्यामध्ये बाधा होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो. आणि जर आम्ही पाहत असाल की मुंबईची जी रचना आहे आणि जे ठिकाणी पाणी थांबतं त्या ठिकाणी सतत पाणी थांबते, त्या ठिकाणी काही व्यवस्था आम्हाला उभ्या करायला लागते काम केलं, पण सततचं जे पाणी म्हणता येणार नाही. मुंबईची जी काही जमिनीची रचना आहे, भौगोलिक रचना आहे, त्या रचनेमध्ये तशी ती पाणी साचतातच, ती काढण्याची ड्रेनेज सिस्टीम काढायला आपल्या जी काही मुंबई वस्तीच्या ठिकाणी अडचण आहे. पण तोडगा नाही यावर, तोडगा नाही असं नाही आहे. तोडगा काढण्याची काय माहीत आहे आम्हाला, कोणत्याही पक्षाला तोडण्याची गरज वाटत नाही, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचा पक्ष फुटत असाल तर त्यांनी पक्ष फुटू नये अशा प्रकारचा आत्तापासून काँग्रेसचा विरोधी पक्षनेता अजून खरा तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. ओके, धन्यवाद.